राजे आपल्या घोडदळासह कल्याणची वाट कापित होते. कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद कल्याणमध्ये निश्चिंतपणे बसला होता. विजापूरचा दरबारचा गोळा केलेला खजिना भरभक्कम सशस्त्र अश्वदलाबरोबर विजापूरच्या वाटेवर रवाना करून सुभेदार निश्चिंत झाला होता. खजिन्याबरोबर खुद्द त्याचा मुलगा मुल्ला याहिया आपल्या पत्नीसह जात होता. दिवसा उजेडी घाटातून खजिना धीमेपणाने प्रवास करीत होता. गाड्यांच्या चाकांचा खडखडाट घाटात दूर ऐकू जात होता. खजिन्याच्या अग्रभागी उमद्या घोड्यावर स्वार झालेला तरुण मुल्ला वारंवार मागे वळून आपल्या पथकावर नजर टाकीत होता. समोर वळण आले की हाती तळपते तेगे घेतलेली अश्वपथकाची तुकडी पुढे जाऊन रस्ता निर्धोक असल्याची खात्री करून घेत होती. मेण्यातून जाणारी तरुण सुभेदार सून मेण्याचे पडदे किंचितसे बाजूला करून घाटाचे निसर्ग सौंदर्य पाहत होती. दोन्ही बाजूंच्या घनदाट रानांमधून शेकडो डोळे आपल्यावर नजर ठेवीत आहेत याची कुणाला कल्पना नव्हती. घाटाची चढण लागली. अवजड बोजाने लादलेल्या गाड्या कष्टाने ओढल्या जाऊ लागल्या. गाड्या हळूहळू पुढे सरकत होत्या. जेव्हा उभा चढ लागला तेव्हा खजिन्याचा भारीच गोंधळ झाला. अश्वपथक पाय उतार झाले. गाड्यांच्या चाकांना दोहो बाजूंनी शिपायांचे हात लागले. थंडीच्या दिवसातही सारे घामाघूम झाले. लवकर घाट पार होण्याची धडपड प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती. तोच चारी बाजूंनी हर हर महादेवची रणगर्जना उसळली. कदारोळ उसळला. जे स्वार होते त्यांनी शस्त्रे परजली. थोडी चकमक झाली आणि थोड्याच अवधीत कल्याण खजिना सुरक्षितपणे हाती आला. गाड्यांचे मोहरे फिरले. खजिना परत कल्याणची वाट चालू लागला. कल्याण नगरात दोन प्रहरच्या वेळी नीरव शांतता नांदत होती. बाजार रिकामा होता. मराठा घोडेस्वारांची एक तुकडी अशा निवांत वेळी कल्याण दरवाजापाशी आली. द्वार रक्षकांची एकच धावपळ उडाली. दरवाजा बंद करून घ्यायलाही उसंत मिळाली नाही. चारी बाजूंनी दवा धरलेले घोडदळ कल्याणचा दरवाजा हाती आलेला कळताच उधळले. कल्याण शहर काही क्षणातच घोड्यांच्या टापांच्या आवाजाने भरून गेले. सुभेदार मुल्ला अहमद गिरफ्तार केला गेला. कल्याणच्या नगरखान्यावर भगवा ध्वज डौलाने फडकू लागला. कल्याण काबीज झाले. त्याचवेळी भिवंडीही काबीज झाली. कल्याणच्या वाटेवर असलेल्या राजांना ही विजयाची वार्ता सांगण्यासाठी अश्वपथक दौडले. दुसऱ्या दिवशी राजांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली. आबाजी महादेवाने कल्याण बाहेरच्या माळावर एक सुशोभित शामियाणा उभा केला होता. कल्याण सुभेदाराचा तो खास शामियाणा राजांची प्रतीक्षा करीत होता. दुसऱ्या दिवशी सूर्य माथ्यावरून कल्ल्यावर राजे येत असल्याची बातमी घेऊन दोन स्वार कल्याणवर आले. आपली पागोटी सावरून आबाजी महादेव हे दादाजी कृष्ण आणि सखो कृष्ण लोकरे यांच्यासह शामियाण्याच्या समोर उभे राहिले. साऱ्यांच्या चेहऱ्यावर विजयाचा अमाप आनंद उसंडत होता. राजांचे अश्वपथक दिसू लागले. अश्वपथक धीम्या पावलांनी येत होते. राजांचे लक्ष कल्याणवर फडकणाऱ्या भगव्या ध्वजाकडे गेले. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. घोडी नजीक येत्या सर्वांनी राजांना मुजरे केले. तुताऱ्यांचा आवाज झाला. कल्याणचा नगारा राजांच्या आगमनाची वार्ता जाहीर करून मोकळा झाला. आबाजी महादेवांनी पुढे येऊन राजांच्या घोड्याची ओठाळी धरली. राजे पाय उतार झाले. आबाजींच्या पाठीवर हात ठेवून राजे म्हणाले, आबाजी आता तुम्ही घोडं धरणं योग्य नव्हे. कल्याण सुभ्याचे सुभेदार असली कामं करतात का? आपली कृपा महाराज, असले 10 सुभे देऊ केले तरी आपलं घोडं धरण्याची संधी मिळते तेव्हा होणारा आनंद हा वेगळाच असतो. आबाजी, तुम्ही आणि लोहकोरे बंधूंनी केलेला पराक्रम समजला तो ऐकून आम्हाला समाधान वाटलं. लढाईत किती मावळे कामी आले? 15 फक्त. राजे खिन्नपणे हसले. आबाजी, एकासुद्धा जीवाचा आम्हाला फार मोल वाटतं. राजे शामेणात आले. थोडी विश्रांती घेऊन राजांनी कल्याणमध्ये प्रवेश केला. भयचकित नजरेने कल्याणचे रहिवासी राजांना पाहत होते. राजांच्या मागेपुढे दोन्ही बाजूंना हत्यारबंद स्वार जात होते. राजे ते ऐश्वर्यसंपन्न शहर निरखीत संथपणे चालत होते. गरजणाऱ्या सागराच्या पार्श्वभूमीवर कल्याण शहर खुरून दिसत होते. उंच प्रासादांनी भव्य मशिदींनी आकाशात आपले मनोरे चढवले होते. शहर मोठे सुबक आणि देखणे होते. शहराचा फेरफटका आटोपून राजे शामियाण्यात आले. धूपदाण्यांतून शामियाण्यात सुगंध दरवळत होता. राजे म्हणाले, आबाजी आमचं स्वागतही शाही दिसतं. अशा शामियाण्यात फार काळ राहिलं तर शाही मिजाज चढायला फारसा वेळ लागायचा नाही. राजे उच्चासनावर बसले. कल्याण खजिना राजांच्या समोर आणला गेला. सुवर्ण रौप्य नाणी अनेक अलंकार रत्नांचे ढीक यांची राजांच्या देखत मोजदाद झाली. कल्याण मोहिमेत जे जखमी झाले त्यांच्या कुटुंबियांना भरपूर द्रव्य दिले. त्यांनी पराक्रम केला, त्यांचा बहुमान केला.
आबाजी महादेवांना सुभेदारी दिली. दादाजी कृष्ण आणि सखो कृष्ण लोकरे यांना कल्याणचा आणि भिवंडीचा कारभार सांगितला. सरतेशेवटी कल्याणचा कैद झालेला सुभेदार आणि त्याचा मुलगा यांना दरबारी हजर करण्यात आला. राजांनी त्यांना मोकळे करण्याचा हुकूम केला. बाइज्जत विजापूरला जाण्याची परवानगी दिली. जीवाची आशा सोडून मृत्यूला उभे टाकलेले दोघे त्या आज्ञेने चकित झाले. महाराज, आणखी एक कैदी हजर व्हायचा आहे. कोण आहे? कल्याण सुभेदाराची सून. राजे संतप्त झाले. ते म्हणाले, आबाजी महाराज, गैरसमज होतो. कल्याण खजिना लुटला तेव्हा ही सून आपल्या नवऱ्याबरोबर विजापूरला जात होती. सारे गिरफ्तार केले, त्यात तीही सापडली. आपल्या आज्ञेखेरीज तिचा निर्णय कोण घेणार? राजांचा संताप निवळला. राजे म्हणाले, आबाजी, मनात आणलं असतं तर ते तुम्ही करू शकला असता. आम्ही त्याबद्दल तोच दिला नसता, पण ही सून वेगळी दिसते. आबाजी, तुम्ही काव्यही करू लागला. हे सामर्थ्य जिच्या ठाई आहे ती सुभेदाराची स्नुषा आमच्यासमोर हजर करा. सारा दरबार तटस्थ झाला होता. आबाजी महादेवांनी टाळी वाजवता शामेण्याच्या डाव्या बाजूचा चिकाचा पडदा उचलला गेला. दोन दासींच्यासह सुभेदार सुनेने शामेण्यात प्रवेश केला. मुसलमानी वेश परिधान केलेली ती युवती राजांच्या समोर उभी केली गेली. तिच्या चेहऱ्यावर झिरझिरीत ओढणीचे अवंगठन होते. मेहंदीच्या लाल रंगाने चित्रित झालेले तिचे नाजूक पंजे कंप पावत होते. सुकुमार गौर पावलांचे अंगठे रुजाम्याच्या गालीच्यात रुतत होते. राजांनी एक दीर्घ श्वास घेतला. क्षणभर डोळे मिटले आणि क्षणात ते उघडले. त्या युवतीवरची नजर ढळू न देता राजे उठले. उच्चासनावरून उतरले. धीमी पावले टाकीत राजे त्या युवतीच्या नजीक गेले. तांबड्या रुजाम्याच्या गालीच्यावरून समोर येऊन ठाकले राजांचे पाय नतमस्तक युवतीला दिसत होते. राजांनी सुभेदाराकडे पाहिले. दोघांच्या नजरेत तीव्र संताप उमटला होता. नतमस्तक असलेल्या तिच्या नेत्रांतून अश्रू निखळले. तिथून राजे माघारी बैठकीवर आले. राजांच्या कृतीने चकित झालेल्या तर रूपतीने नजर वर केली. राजे शांत नजरेने तिच्याकडे पाहत होते. राजांनी केशरी जिरोटॉप परिधान केला होता. कपाळी सुगंध रेखाटले होते. ती नजर पाहून युवती थक्क झाली. कुणाही पुरुषाला ज्या नजरेला नजर देण्याची हिंमत होत नसे त्या नजरेकडे ती सून पाहत होती. ते शांत रूप पाहून नजर वळवण्याचे सामर्थ्य तिच्या ठाई राहिले नव्हते. आबाजींकडे नजर वळवीत राजे म्हणाले, आबाजी, ही मुलगी खरंच सौंदर्याची खाण आहे. तुम्ही तिला हजर केली आहे. आम्ही काय करावं असं तुम्हाला वाटतं? महाराज, रिवाज विचाराल तर आपण हिला नाट्यशाळेत स्थान दिलं तर हिचा सन्मानच होईल. शत्रूचा तो रिवाजच आहे. बस आबाजी, पापाचं समर्थन पापानं होत नाही. लोक रिवाजापेक्षा माणुसकीच्या धर्माला आम्ही ओळखतो. आमचा ध्वज भगवा आहे. पवित्रतेचं ते प्रतीक आहे. या मुलीचं लावण्य पाहून आम्ही चकित झालो. काहीतरी अलौकिक पाहिल्याचं समाधान वाटलं. सुभेदार सोनेकडे बोट दाखवून राजे म्हणाले, आमच्या मासाहेब इतक्या सुंदर असत्या तर आम्ही सुंदर निपजलो असतो. आबाजी, आमच्या मासाहेबांची आठवण करून देणाऱ्या या सुभेदार सुनेला मानाची आहेर करा. मासाहेबांची रवानगी करताना ज्या इतमामानं वागवाल तसंच या कन्येला तिच्या नवऱ्याबरोबर पाठविताना मानानं वागवा. राजांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान प्रकट झाले होते. सुभेदार पिता पुत्रांच्या नजरा विस्फारल्या गेल्या होत्या. राजांची आज्ञा ऐकून भारावलेल्या सुनेच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. भक्तिभावाने तिने कुर्णिसाद केला. राजांनी हात जोडले. ते उठले. साऱ्यांचे उजरे झडले. त्यात सुभेदार पितापुत्रही सामील झाले होते. कल्याण भिवंडीची चोख व्यवस्था लावून राजे परत पुरंदरवर आले. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.